आम्ही झोपायला फक्त सगळे अख्खा क्रू हॉटेलवर यायचो, बाकी अख्खा दिवस जंगलात असायचो. त्यात पाऊस होता, खूप एक्सपिरियन्सेस आहेत. हा तर शिवाली मॅम, तुम्हाला तर महाराष्ट्राची हास्यजत्रा शिवपासून नाका महाराष्ट्र ओळखते आज, आणि तुमच्याकडे कशी फिल्म आली किंवा तुमचा एकंदरीत एक्सपिरियन्स काय या फिल्ममध्ये भेटण्यापासून ती आज रिलीज होते, रिलीज येऊ घातले, सो युअर एक्सपिरियन्स काय, तुमचा एक्सपिरियन्स? सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. आणि माझा एक्सपिरियन्स किंवा मला ही फिल्म कशी मिळाली, तर सरांनी आता सांगितलं की सरांनी 2020 मला फेसबुकला मेसेज केला होता की आपण असं असं फिल्म करतो आहे, तर तू करशील का किंवा आपण भेटूयात कधीतरी, आणि मग मी तुला एक्सप्लेन वगैरे करेन. तर आमचं बोलणंही झालं, त्यांनी आय गेस एक इन्स्टावर व्हिडिओ बघितलेला माझा, तर तो त्यांना आवडलेला. तर मी म्हटलं मला खूप आवडेल सर फिल्म करायला, आणि तेव्हा त्यांनी पिकासोचं पोस्टर लॉन्च केलेलं आय गेस रिलीज झाला होता तेव्हा. येस, सो मी म्हटलं मला नक्की आवडेल. मग त्याच्यानंतर खूप मोठं लॉकडाऊन गेलं, सगळे घरी होते, म्हणजे काहीच होत नव्हतं. आणि माझं मी म्हणजे मधून मधून त्यांना मेसेज पण करायचे, काय सर काय ठरतं आहे का आपलं, ॲटलिस्ट काहीतरी म्हणजे असं होईल 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 होईल. मग लॉकडाऊन संपलं, मग माझं ते हास्यजत्रा जे आपलं रेग्युलर चालू झालं. मग काही दिवसांनी पुन्हा सरांचा फोन आला मला की आपण ते मी तुला विचारलेलं ते करतो आहे, सो करशील का तू? मी म्हटलं ऑफकोर्स करेन सर. सो आमची एक मीटिंग झाली, म्हणजे आमचे जे प्रोड्युसर आहेत सत्या, ते पण होते आणि सर पण होते. सो आमचं बोलणं झालं, त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. आणि त्याच्या आधीच सरांच्या फिल्मला नॅशनल मिळालं होतं, पिकासोला नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता. सो मी म्हटलं सर तुम्ही सांगा, आपण करूया, तर मला फक्त काम करायचं आहे. सो ते म्हणाले येस नक्की, मग आपण भेटूया. मग आम्ही भेटलो, त्यांनी मला सांगितलं, आमचं बोलणं झालं. आणि मग त्याच्या काही महिन्यांनंतर ते म्हणाले की आपण कुडाळला शूट करतो आहे, त्यांच्याच गावी. सो मी तिथे गेले. मुळातच पहिली गोष्ट, जेव्हा त्यांनी स्क्रिप्ट पाठवलेलं तेव्हा वाचून ते हेही म्हणालेले की स्क्रिप्ट मी फक्त रेफरन्ससाठी पाठवलं आहे, डोक्यात माझ्याच डोक्यात आहे सगळं. सो तुम्ही रेफरन्ससाठी गो थ्रू करा स्क्रिप्ट, बाकी तिकडे आल्यावर कळणार आहे. सो पहिलीच मूवी ॲज अ लीड, किंवा ते कॅरेक्टर पायल, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे पायल. सो ते कॅरेक्टर प्ले करणं, किंवा मी खूप विचार करत होते कसं करायचं, काय करायचं, काहीच असं माहिती नाही. पण तिथे गेल्यानंतर एक पहिला दिवस गेला असं काही असं हे होत होतं की कसं करायचं कसं करायचं, दुसरा दिवस गेला. सो मग हळूहळू जसं सर सांगत गेले की तू कर, मी सांगतोय ते फक्त कर, ते खूप भारीच होत आहे. मग ते जसं सांगत गेले, मग आम्ही दोघंही तसंच करत होतो. आम्हाला माहिती नाही की कसं होत होतं काय होत होतं, पण विश्वास ठेवून सर सांगत होते की असं असं करा. सो आम्ही तसं तसं करत होतो. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आम्ही सांगायला गेलं तर आम्ही ते जे काही शूटिंगचे दिवस होतो, आम्ही झोपायला फक्त सगळे अख्खा क्रू हॉटेलवर यायचो, बाकी अख्खा दिवस जंगलात असायचो. त्यात पाऊस होता, खूप एक्सपिरियन्सेस आहेत. हा खूप खूप भारी भारी गोष्टी आहेत ज्या आम्ही अनुभवल्या आहेत सगळ्यांनी अख्ख्या क्रूने सोबत. आणि कसं व्हायचं, जंगलात मोबाईल नाही कोणाचा, चालू रेंज नसल्यामुळे. सो तिथे मग त्यांच्याच बरोबर राहा, इथे जा तिथे जा, मग आपलं नसेल की मग सेटवर राहा. सो अशा खूप गोष्टी होत्या, खूप मजा केली. आणि सरांचंच गाव असल्याकारणाने त्यांचंच तिथे म्हणजे वारंगवाडी होती. सो त्यांचे हा पाहुणे, मग तिथे त्यांची खूप मदत वगैरे, त्यांच्याबरोबर वेगवेगळे अनुभव, असं खूप मजा आली मला काम करताना. मुळात मला अजूनही माहिती नाही आहे काय झालं आहे, ते सरांनाच माहिती आहे काय काय झालं आहे फिल्ममध्ये. मीच खरं खूप एक्साइटेड आहे. आता 28 फिल्म रिलीज होते. लीड किंवा त्या चित्रपटातलं महत्त्वाचं एक कॅरेक्टर जे काहीतरी रिप्रेझेंट करतं आहे त्या पिक्चरला, सो ते मला माहीत आहे कसं झालं आहे, पण मी माझे 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सरांच्या डोक्यात ते होतंच, तो मला माहिती आहे की ते खूप भारी आणि काहीतरी वेगळं झालं असणार. आणि मी पण खूप एक्साइटेड आहे 28 काय होत आहे बघायला. नक्की नक्की, तुम्ही एक्साइटेड आहात तेवढंच मी आणि अख्खा महाराष्ट्रसुद्धा एक्साइटेड आहे फिल्म बघण्यासाठी.